कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय पण या गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यताही वर्तवली जातीय त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नियम कठोर करण्यात आले असून था पुण्यातही उद्यापासून जमावबंदी लागू करण्यात येणार आहे पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात दहा सप्टेंबर ते एकोणवीस सप्टेंबर पर्यंत कलम एकशे चौवेचाळीस लागू असणार आहे गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचं संकट टाळण्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी दक्षता म्हणून तब्बल सात हजार पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे त्यामुळे पुण्यात गणेशोत्सव हा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून यावेळी कठोर नियमावली आखण्यात आली आहे मानाच्या गणेश मंडळासह सर्व सार्वजनिक मंडळाच्या वतीने यंदा ही उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी दुपारपर्यंत होणार आहे प्रतिष्ठापने आधी मिरवणूक निघणार नसली तरी या गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून घेता येणार आहे मानाचा पहिला कसबा गणपती दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी तिसरा गुरुजी तालीम यांच्या फेसबुक पेजवर तर तुळशीबाग मंडळाच्या युट्यूब पेजवर प्रतिष्ठापनेचा सोहळा आणि श्रींच्या दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे